राज्यशह देशात मुस्लिम समाज मस्जिद आणि अजान या संदर्भात सुरू असलेल्या घटनांमध्ये मस्जिद आणि अजान बाबत इतर धर्मियांनाही त्यांचा अर्थ व कृती याची माहिती व्हावी यासाठी जमाते इस्लामी हिंद खामगावच्या शाखेने शहरातील जिया कॉलनी भागातील मस्जिद मध्ये रविवारी मस्जिद परिचय चला जाणून घेऊया मस्जिद विषयी सर्व काही या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला इतर धर्मियांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। जिया कॉलनी भागातील मस्जिद मध्ये रविवारी मस्जिद परिचय चला जाणून घेऊया मस्जिद विषयी सर्व काही या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। जमाते इस्लामी हिंद कडून आयोजित या कार्यक्रमात मस्जिद मधून सर्वदूर पोहोचणारा अजानचा सूर आपण सर्वांनीच ऐकला असेल। काय अर्थ असतो त्यातील शब्दांचा किंवा स्वरांचा किंवा मस्जिद मध्ये काय चालतंय या सर्व मनात भेडसावणाऱ्या प्रश्नाचे उत्तर या कार्यक्रमातून देण्यात शेख नासिर अहमद पाशू यांनी दिले। यावेळी माजी आमदार दिलीप कुमार सानंदा शेख नसीर अहमद पाशू यांनी आपले विचार मांडले। माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी आपल्या भाषणात जमाते इस्लामी हिंदने आयोजित केलेल्या या कार्यक्रम म्हणजे सामाजिक एकतेचा संदेश दिलेला असून अनेकांच्या मनातील मुस्लिम समाजाबद्दलचे अनेक भ्रम दूर झाले, शिवाय अनेक प्रश्नांची उत्तरे या कार्यक्रमातून मिळाली असल्याचे सांगण्यात आले। असे कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मुस्लिम समाजाचे यावेळी आभार मानण्यात आले व मान्यवरांनीही आपल्या मनोगतातून सर्व धर्म समभावाचे संदेश दिला। कार्यक्रमानंतर ईद मिलनाचा या कार्यक्रमाचा समारोप शिरखुर्म्याने करण्यात आला। जमाते इस्लामे हिंद के जानिब से आज ईद मिलन और मस्जिद के अंदर जो अजाने होती है पाक मस्जिद में उसके बारे में जो हमारे हिंदू भाइयों में गलत फहमियाँ हैं वो दूर करने के लिए समाज में एक जैसी के लिए जो यहाँ प्रोग्राम का आगाज किया गया था, इसलिए सबसे पहले मैं जमाते हिंद के सभी पदाधिकारियों को दिल के गहरे के साथ उनको शुक्रिया अदा करना चाहूँगा और उनको मुबारकबाद पेश करना चाहूँगा। आज इस प्रोग्राम के माध्यम से जो गैर मुस्लिम भाई है उनके दिल में जो शंका कुशंका होती है, जो जाति के नाम पर धर्म के नाम पर ये हिंदू है या मुसलमान है ये कहने की कोशिश करते हैं, उनके लिए निश्चित रूप से इस माध्यम से हमारे जितने भी हिंदू भाई है मस्जिद पाक मस्जिद में क्या होता है, अजान का मतलब क्या होता है, कुरान का मतलब क्या है और खास तौर पर जो अजान लोग पे से जो भी आवाज चढ़ा है भोंगों के ऊपर से उसका मतलब उस अजान के माध्यम से किस तरह से सभी लोगों को बुलाकर अल्लाह की इबादत करने के लिए आप आइए उसका जो ऐलान किया जाता है वो सब गलत फहमियाँ इस माध्यम से निश्चित रूप से दूर होगी। और हिंदू भाइयों से गैर मुस्लिम जितने भी भाई है उनसे मेरी ये दरखास्त है कि हमारे देश की हमारे गांव की हमारे परिवार की अगर प्रगति करनी है तो हमने सभी से एक साथ रहना चाहिए, इंसान से इंसान का हो भाईचारा, यही पैगाम हमारा, जहाँ शांति है अमन है वही प्रगति है, वही हमारे सभी का सुख और हमारी सभी की समृद्धि है। शुक्रिया। जमाते इस्लामी हिंद माध्यमातून या खामगावमध्ये नसून तर पूर्ण भारतामध्ये या प्रकारचे कार्यक्रम घेण्यात येत आहेत। ईद मिलनाचे कार्यक्रम ज्या अंतर्गत आपापसामध्ये भाईचारा प्रेम सद्भावना वाढावे आणि जे काही शंका असतील किंवा ज्या काही इतर दुरावा निर्माण झालेल्या असेल तर त्या दुरावा संपवून एकत्र येण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येते। या ईद मिलनामार्फत एकत्र येऊन संपूर्ण बांधवांना एकत्र बोलावून चांगले विचार विचारांचे आदान प्रदान करण्यात येते आणि त्याचबरोबर शेवटी शिरखुर्म्याचा गोड पदार्थाचा देखील आस्वाद सर्व मिळून घेण्यात येतो, जेणेकरून सर्वांमध्ये प्रेम आदर बंधुभाव वाढावे आणि शांतता प्रस्थापित करण्याचा आमचा हा प्रयत्न आहे। नागरिकांना काय आवाहन करायचं? नागरिकांना आवाहन काय करायला? नागरिकांना कारण सध्या काही शक्ती म्हणजे विष फैलवत आहे आणि ते विष आम्ही चांगल्या माध्यमाने चांगल्या विचाराचं म्हणजे विचार निर्माण करून या विचाराने जनजागृती करून लोकांमध्ये आम्ही बंधुभाव आणि प्रेम वाढवण्याचा प्रयत्न करतो। एमसीएन न्यूज करिता रवी शेगोकार खामगाव।